हरिओम मी मृणाल कुलकर्णी धारणे कालिका उपासना केंद्र नाशिक बरोबर एक वर्षापूर्वी कोविडची जी दुसरी लाट आली होती अतिशय भयानक होती आणि पहिली लाट या दोन्ही लाटीतून अलगच सुखरूप आम्हा सगळ्यांना बाहेर काढणारा आमचा बाप्पा खरोखर खूप ग्रेट आहे त्याचे ऋण या जन्मात काय पुढच्या सात जन्मातसुद्धा आपण उतराई होऊ शकणार नाही अनेक लोकांचे आजूबाजूला ज्यावेळेस अनुभव बघायचो खूप जवळजवळची माणसं गेली त्यावेळेस खूप भीती वाटायची पण एकच माहिती होतं की अंधारात मार्ग दाखविवा राहा अंधारात कुठेही बापूंचा मार्ग मात्र माझ्याबरोबर सतत होता त्यातलेच काही अनुभव मी सांगणार आहे पहिल्या वेवमध्ये माझे मिस्टर अतुल कुलकर्णी हे पॉझिटिव्ह झाले होते साधारण नोव्हेंबर महिना होता त्यांचे तसे माइल्ड सिम्पटम्स होते पण तीन दिवस वाट पहायला सांगितली होती आणि तीन दिवसांनी जर ताप थांबला नाही तर मात्र एम आर आय सी टी स्कॅन आणि ॲडमिट करायला सांगितलं होतं तोपर्यंत घरीच ट्रीटमेंट चालू होती तीन दिवस काही ताप कमी व्हायला तयार नाही गोळीचा शेवटचा डोस होता इतकी भीती वाटली होती एक तर पहिल्या लाटेत खूपच भांबवल्यासारखं झालेलं होतं आणि आता जर का ह्या शेवटच्या डोसने ताप उतरला नाही तर पुढची सगळी प्रक्रिया करायची होती आणि ही खूप कठीण परीक्षा होती मी बापूंचा मनोमन धावा केला इतका विश्वास होता ना एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु यायचा हा गुरु येतोच धावून थोडेसे पेशन्स श्रद्धा सबुरी ह्या गोष्टी फार म्हणजे फारच महत्त्वाच्या आहेत आणि त्या पद्धतीने मी एक शेवटचा उपाय करायचा ठरवलं आणि तेव्हा अगदीशे हायली बॉईल्ड वॉटर असं प्युरिफाईड वॉटर त्यांना आम्ही देत होतो त्या पाण्यामध्ये मी मात्र शेवटच्या डोसला उदी टाकली म्हटलं आता हा एकमेव पर्याय आहे कारण की गोळ्या घेऊन झाल्या होत्या जवळजवळ हॉस्पिटलायझेशनची तयारी एम आर आय सी टी स्कॅनपर्यंत जाणार हे चित्र साधारणतः सगळ्यांना वाटायला लागलं होतं परंतु मी उदी टाकली आणि म्हटलं ओके बघू आता उद्या पुढचे बारा तास फार महत्त्वाचे होते आणि अंबज्ञ सांगायला इतकं छान वाटतं की त्याच्यानंतर त्याच्यानंतर आलाच नाही ताप नाहीच नवव्यानं सुद्धा नाही म्हणजे हे सगळे योगायोग नसतात हे सगळे सगळं आपोआप नसतं होत ह्याच्यामागे आध्यात्मिक शक्ती असते याच्यामागे शतगुरूची ताकदच असते आणि ती आणि तीच तारते कारण की आजूबाजूचे दडधाकट पेशंट काही नसताना ॲडमिट होतात आणि खूप कठीण परिस्थितीत जगत होते सगळेजण पण त्याच्यातूनही खेचून काढणारा आमचा बाप आमच्याबरोबर होता तसेच दुसऱ्या लाटेतला तर फार म्हणजे फार कठीण अनुभव होता तो आमच्या घरातले माझ्या माहेरचे आई वडील माझा भाऊ डॉक्टर उमेसिंह वहिनी आणि भातचा सगळे पॉझिटिव्ह झालेले होते पहिल्या वेळेस भाऊ नव्हता तो पण कोविड सेंटरलाच काम करत होता कोविड पेशंटची त्याने खूप सेवा केली मनोभावे सेवा केली कारण की विश्वास होता आम्ही त्याला एकच सांगायचो तू कर करबिंदाज बापू आहे तुझ्याबरोबर तोही राबतोस की तुझ्यासाठी आणि ह्या विश्वासावरती सगळं चाललं होतं पण ह्या दरम्यान माझी एक चुलत काकू होती ती पण दादाच्या हॉस्पिटलमध्येच होती आणि त्याच्यात ती दगावली आणि तिथून थोडासा हिंमत खचली आमची तो खूप मोठा धक्का बसला तिला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले ज्या गोष्टी होतात त्या आता नाही टाळतायत पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मा माझे आई पप्पा त्याच काळात पॉझिटिव्ह होते पण सुदैवाने आई डायबिटीज पेशंट वडील हार्ट पेशंट पण त्यांना सगळ्यांना माईल्ड सिम्पटम्स होते अक्षरशः बापू कृपेने ते घरच्या घरी बरे झाले होम क्वारंटाईन होते कुठलंही हॉस्पिटलायझेशन लागलं नाही घरच्या ट्रीटमेंटने बरे झाले परंतु नंतर मात्र माझा भाऊ पॉझिटिव्ह झाला आणि त्याला जरा जास्ती त्रास झाला सांगायला इतका आनंद वाटतो की त्यावेळेस उपासना केंद्रातील लोकांनी इतकी मदत केली एक वेगळाच परिवार आपल्याबरोबर इतका ठामपणे मागे उभा होता हे पाहून आम्ही इतकं भारवलं आम्ही तिघी बहिणी आहोत आमचे तिघींचे रोज फोन चालायचे बरं हे नुकतेच पॉझिटिव्ह म्हणजे त्यांचे चौदा दिवस पण पूर्ण झाले नव्हते घरचे सगळे त्याच्यामुळे आई आणि पप्पांना जास्त आम्ही सांगत नव्हतो की कि त्याला किती त्रास होतो तोही घरी होता आणि नेमकी होतं असं की डॉक्टर असल्यामुळे त्याला काय काय अडचणी येऊ शकतात हे सगळं माहिती होतं म्हणून त्यालाही भीती वाटायची की आता आपल्याला अजून काही त्रास होतो आहे का रोज बघायचो ताप वाढतो आहे आणि बारा तास झाले की नाही आला पुन्हा आला खूप खूप त्यावेळेस सगळे प्रकारचे औषधं सगळ्या प्रकारच्या उपासना चालू होत्या पण मग मात्र माझ्या बहिणीने रुपाली वीराने लोखंडे काकांना फोन केला आणि त्यांना विचारलं तर म्हणजे उपासना केंद्रांचे तर फोन येतच होते की काही लागलं तर सांगा आमच्यासाठी उपासना म्हटली जात होती ही गोष्ट तर खरंच खूप मनाला भावली रोज सगळे रामरक्षाने हनुमान चालिसा म्हणायचे आणि ज्याला गरज आहे त्यांच्यासाठी बापूचरणी अर्पण करत होते ही ताकद सगळं तरुण नेत होती पण इन द मेन टाइम झालं असं की लोखंडे काकांनी सांगितलं की मुंबईचा दत्तात्रय आराधना पूजा तुम्ही करा आणि त्यांनी तिकडचा संपर्क दिला त्यान त्या पद्धतीने माझ्या बहिणीने संपर्क केला तिथे सांगितलं की थोडं वेटिंगला आहे तर थोडा वेळ लागेल पण आम्हाला खूप घाई झाली होती पहिला रिपोर्ट केला तेव्हा त्याचा सी स्कॅन स्कोअर एक होता दोन झाला आणि नंतर एक दिवस म्हणजे अपॉइंटमेंट मी आली पण एक दिवस खूपच त्रास परत ताप वाढला आणि त्याला ॲडमिट करावं लागलं आणि त्यावेळेस त्याचा स्कोअर सात झाला मग मात्र आमची पायाखालची जमीनच सरकली की स्कोअर वाढतो आहे आणि हे खूप कठीण होत चाललं होतं आणि ह्या सगळ्या गडबडीत मग दत्तात्रय आराधना लवकरात लवकर व्हावी लवकर। अशी आमची इच्छा होती वेटिंगला आहे असं म्हटल्यावरती रात्री अचानक माझ्या बहिणीने पाहिलं तर एस एम एस आला होता की नाही उद्याच आहे उद्याच हे कमालीची गोष्ट होती दुसऱ्या दिवशी आराधना झाली आम्हाला मेसेज आला की तुमची उपासना करण्यात आलेली आहे पण या सगळ्यांमध्ये एक अतिशय अद्भुत असा अनुभव जो आला तो असा की माझ्या भावाला खूप थकवा आलेला होता तर आम्ही त्याला सांगायचं की तू आराम कर आम्ही आहे तुझ्यासाठी दादांनी निरोप पाठवला होता जेव्हा मुंबईला फोन केला तेव्हा की हनुमान चालिसा आणि रामरक्षा पठण सुरू ठेवा बाकी काहीच करू नका त्याच्यात जास्तीत जास्ती फलप्राप्तीसाठी आम्ही ब्रह्ममुहूर्तावर सुरू केलं पहाटे तीन वाजता आम्ही बहिणी उठायचो एकमेकींना फोन करायचो उपासना म्हटली का विचारायचो आणि सगळं म्हणायचो क्लेश निवारकापासून एकशे एक, एक वेळेस हनुमान चालिसा तर तीन तीन वेळेस काय सहा सहा वेळेस आम्ही म्हणायचो फक्त ह्याच्यातून एखाद्या दलदलीत कसं अडकत जावं असा तो कोरोना विळख्यात पकडायचा आणि त्याच्यातून आपल्या व्यक्तीला खेचून काढणं एवढं एकमेव ध्येय राहिलं होतं आणि ह्याच्या फक्त बापूंचा धावा जोरदार चालू होता दिसेल ते सांग दिसेल ते करत होतं सांगेल ते करत होतं आणि सात स्कोअर झाल्यावर मात्र कठीण झालं होतं मग आम्ही त्याला म्हटलं की तू आराम कर आम्ही सगळं करतो आहे पण एक रिमार्केबल फोन असा आला मुंबईहून हा आमच्यासाठी अनबिलिवेबल आहे माझ्या बहिणीला फोन आला तिने सांगितलं की स्कोअर वाढला आहे काय करायचं आहे आता आम्हाला सांगा परत तोच मेसेज काहीच करायचं नाही हनुमान चालिसाने रामरक्षा म्हणायचं चा। आणि नंतर थोड्याने एक फोन आला आणि सांगितलं की बापूंनी सांगितलं ते स्वतः म्हणत नाही आहेत त्यांना स्वतःला म्हणायला सांगा आणि म्हणवत नसेल तर ऐकायला सांगा ही कुठली शक्ती आहे हे कुठले वेवलेंत आहेत हे कुठलं नेटवर्क आहे माहिती नाही आम्ही खडबडून जागे झालो आणि त्यानंतर मात्र आम्ही त्याला अक्षरशः भंडावून सोडलं उठ म्हण म्हण त्याला जागं करायचो म्हणायला सांगायचो यूट्यूबच्या लिंक पाठवायचो रामरक्षाचा ऑडिओ पाठवायचो आणि मग तो म्हणायला लागला रिपोर्ट तसे जसे रिकवर व्हायला लागले सोमवारी दत्तात्रय आराधना गुरुवारी उपासना झाली शुक्रवारी प्रसाद आला आणि शनिवारी डिस्चार्ज अप्रतिम या ऋणातून उतराई यात काय कुठल्याच ऋणातून उतराई होणं शक्य नाही यानंतर बापूचरणी एकच प्रार्थना आहे एकदा दर्शन द्या एकदा चरणकमल दाखवा आणि जितकी सेवा करून घेता येईल तितकी करून घ्या तुमच्या ऋणातून उतराई होणं शक्य नाही आहे अंबज्ञ नाथ नाथस श्रीराम हरिओम